नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक पद्धतीने केले जाणार नामनिर्देशन, बँक खात्याची अट देखील शिथिल। April 20 ते December 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे। मात्र संगणक प्रणालीद्वारे केली जाणाऱ्या नामनिर्देशन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारीवरून या निवडणुकीत पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन केले जाणार आहे। तसा निर्णय 29 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगांतर्गत निर्गमित एका पत्रकानुसार घेण्यात आला असून उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी जुन्याच बँक खात्यावरून माहिती देता येणार आहे। प्राप्त माहितीनुसार सध्या तालुक्यात 11 गट ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे। त्यानुसार शासन निर्णयानुसार संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन करणे देखील सुरू आहे। सदर नामनिर्देशन 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत करणे बंधनकारक असताना संगणक प्रणालीत उपलब्ध होणारी संथ इंटरनेट सेवा यासह अन्य तांत्रिक बाबींच्या तक्रारी लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। एवढेच नव्हे तर निवडणुकीदरम्यान करावयाच्या खर्चासाठी नवीन बँक खात्याची अट देखील शिथिल करण्यात आली आहे। तथापि नामनिर्देशन भरण्यासाठी 30 डिसेंबर अखेरचा दिवस असल्याने यापूर्वी नामनिर्देशन दाखल करण्याच्या वेळेत बदल करून 5:30 वाजतापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्तीसाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज केल्याची पावती देखील ग्राह्य धरली जाणार आहे। दरम्यान 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना तालुक्यातील 11 ग्रामपंचायतपैकी केवळ 6 ग्रामपंचायत अंतर्गत 57 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे। सदर उमेदवारीची आकडेवारी केवळ संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे मंदावल्याचे बोलले जात असून पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याने 30 डिसेंबर रोजी या आकडेवारीत निश्चितच कमालीची वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत। रेती तस्करांच्या खबऱ्यावर जीवघेणा हल्ला, कन्नारगाव बुधेवाडा मार्गावरील घटना, लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल। रात्रीच्या सुमारास आंतरजिल्ह्यात रेती तस्करी करताना प्रशासकीय कारवाईपासून बचावासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवणाऱ्या एका रेती तस्करांच्या खबऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली। सदर घटना 28 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कन्नाडगाव बुधेवाडा मार्गावर घडली। आशिष पांडुरंग परशुरामकर वय 26 वर्ष, राहणार पिंपळगाव कोहडी असे जीवघेणा हल्ल्यातील गंभीर जखमीचे नाव असून हल्लेखोर 7 ते 8 आरोपी युवक अज्ञात असल्याची माहिती देण्यात आली आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेच्या रात्री हल्ल्यातील गंभीर जखमी रेती तस्करांना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कारवाईपासून बचावासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कन्नाडगाव बुधेवाडा मार्गावर रिट्स गाडी क्रमांक MH02CV4429 पाळत ठेवून होता। यावेळी अचानक सिल्वर रंगाच्या सुमो गाडीतून अज्ञात 7 ते 8 युवकांनी पाळत ठेवणाऱ्या घटनेतील जखमींवर दगडफेक करून हत्यारासह जीवघेणा हल्ला केला। सदर घटनेत अज्ञात आरोपी युवकांनी जखमीच्या गाडीच्या दगडाने काचा फोडीत जखमीला गाडीतून खाली खेचून काठ्यांनी लोखंडी रॉड व पेचकसने डोक्यावर व हातापायावर वार करून गंभीर जखमी करीत मृत झाल्याचे समजून घटनास्थळावरून पसार झाले। दरम्यान यावेळी जखमीने काही वेळाने शुद्धीवर येताच कसाबसा जीव वाचवित घटनेची माहिती परिसरातील काही नागरिकांना दिली। माहितीवरून नागरिकांनी घटनास्थळी जाऊन जखमीला उपचारार्थ एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। या घटनेची तक्रार लाखांदूर पोलिसांत करण्यात आली असून तक्रारीवरून येथील ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात अज्ञात 7 ते 8 आरोपी विरोधात भादवीचे कलम 307, 143, 148, 149 व 427 अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून या घटनेचा तपास अर्जुनी मोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यात 56 उमेदवारी अर्ज दाखल। येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या तालुक्यातील 11 गट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यातील 6 गट ग्रामपंचायत अंतर्गत 56 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। प्राप्त माहितीनुसार येत्या 15 जानेवारी रोजी तालुक्यातील 11 गट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले जाणार आहे।
त्यानुसार गत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। सदर निवडणूक तालुक्यातील बेलाटी, गुंजेपार, किन्ही, चिचाड, कोदामेडी, मांदेड, सावरगाव, कन्नाळगाव, चिचगाव, पुयार, सोनी, इंदोरा, चिचोली, अंतरगाव, मुरजा, पारडी व कोच्ची दांडेगाव आदि 11 ग्रामपंचायत अंतर्गत 35 प्रभागासाठी 99 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे। त्यानुसार 29 डिसेंबर रोजी तालुक्यातील 6 ग्रामपंचायत अंतर्गत 56 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। त्यामध्ये बेलाटी ग्रामपंचायत अंतर्गत 4, गुंजेपार किन्ही अंतर्गत 9, चिचाळ कोदामेडी अंतर्गत 14, सोनी अंतर्गत 20, पुयार अंतर्गत 7 व मुरजा ग्रामपंचायत अंतर्गत 2 अशी एकूण 56 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान 28 डिसेंबर रोजी केवळ 1 अर्ज दाखल असताना 29 डिसेंबर रोजी तब्बल 56 अर्ज दाखल करण्यात आले असून 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज दाखलकर्त्यांची अधिकच गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहेत। सदर निवडणुकीसाठी येथील तालुका प्रशासनाने निवडणूक विभागांतर्गत 4 गटांतर्गत उमेदवारी अर्ज स्वीकारणे चालविले असून सदर प्रक्रिया शांततेत पार पडताना दिसत आहे। दुचाकीची दुचाकीला आमोरासमोर टक्कर, एकाचा मृत्यू, 2 गंभीर, लाखांदूर वडसा राज्य महामार्गावरील घटना। रात्रीच्या सुमारास राज्य महामार्गावरून परस्पर विरोधी दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या 2 दुचाकींची आमोरासमोर टक्कर झाल्याने उपचारादरम्यान एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। सदर घटना 28 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास लाखांदूर वडसा राज्य मार्गावरील लाखांदूर येथील रियान हॉटेलसमोरील राज्य महामार्गावर घडली। बिरजू कामसुतकर वय 45 वर्ष, राहणार लाखांदूर असे उपचारादरम्यान मृतकाचे नाव आहे, तर योगेश प्रमोद गजबिये वय 19 वर्ष, राहणार पिंपळगाव कोहळी, व प्रशांत केशव मस्के वय 32 वर्ष, राहणार लाखांदूर अशी गंभीर जखमींची नावे आहेत। पोलीस सूत्रानुसार घटनेच्या रात्री घटनेतील जखमी योगेश गजबिये हा डिस्कवर दुचाकी क्रमांक MH36S5166 ने लाखांदूर टी पॉइंट चौकाकडून भरधाव वेगाने वडसाकडे जात होता, तर घटनेतील मृतक व गंभीर जखमी हे दोघे हिरो दुचाकी क्रमांक MH36AF8164 ने भरधाव वेगानेच विरुद्ध दिशेने लाखांदूर टी पॉइंट चौकाकडे जात होते। यावेळी दोन्ही दुचाकी चालकांचे परस्पर विरोधी दिशेने भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकींची आमोरासमोर टक्कर झाली। या टक्करीत दोन्ही दुचाकीवरील चालक गंभीररीत्या जखमी झाले। सदर अपघाताची माहिती या मार्गावरील नागरिकांच्या लक्षात येताच संबंधितांनी जखमींना तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने संबंधितांनी पुढील उपचारार्थ भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान बिरजू कामसुतकर वय 45 वर्ष, राहणार लाखांदूर नामक जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती असून अन्य दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। या घटनेची लाखांदूर पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास येथील ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे करीत आहेत। बातमीपत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू नका।